आज आपण माहीममध्ये आलेलो आहोत. मी जागृती पुरोहित, एक प्रखर असं यशस्वी उद्योजक असं कार्यरत व्यक्तिमत्वाच्या समोर जातो आहोत. उपविभाग विधानसभा समन्वयक आहेत ते आणि त्यांचं नाव आहे उमेश महाले. चला आपण त्यांची मुलाखत घेऊया. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आत्ताच्या या मतदानाच्या क्षेत्रामध्ये शिवसेनेची तयारी कशी आहे? शिवसेनाची तयारी पूर्णतः झालेली आहे. जवळपास थोडंसं काम राहिलेलं आहे. जे शेवटचं पत्रक जे आहे ते आता पोचायचं आहे. ते स्लिप सगळंच जाणार आहे ते, त्यामुळे तेवढंसं हार्डली 2 ते 3 दिवसाचं काम बाकी आहे. ते पूर्ण होईल. ग्राउंड लेवलपर्यंत पूर्ण आम्ही सक्षम आहोत आणि पूर्ण तयारीने आम्ही काम करतो आहोत व्यवस्थितरित्या. माननीय आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माननीय आदरणीय अनिल देसाई यांना तिकीट मिळालेलं आहे, तर त्यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांचं नेतृत्व कसं आहे? सर, अनिल देसाई हे पहिल्यांदा गटप्रमुख होते. त्यांच्यापासून ग्राउंड लेवलपासून ते काम करत आलेले आहेत आणि त्या आता या उच्च पदावरती पोचता त्यांना जवळपास 20-25 वर्ष गेलेली असेल असावीत असं मला ते वाटतं. आणि ते स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. हजारो ते लाखो लोकांना त्यांनी स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत. हे त्यांचं पुष्कळ महत्त्वाचं काम आहे. प्लस व्यक्ती ही एकदम अतिशय स्वच्छ, महत्त्वाची गोष्ट सुसंस्कृत आहेत. त्यामुळे सगळ्याच क्षेत्रातील लोक त्यांना नक्कीच एज्युकेट, हायली एज्युकेटेड असल्यामुळे त्यांना ते मतदान त्या पद्धतीने सुद्धा होईल. शिवसेना आता आहेच. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही त्यांच्याकडे काम आहे. आणि मेन महत्त्वाची गोष्ट की आतापर्यंत शिवसेनेने 20% राजकारण आणि 80% समाजकारण ह्या आमचं पहिल्यापासून ब्रीदवाक्य आहे. इव्हन बाळासाहेबांपासून ते आमचं वाक्य आहे. त्यामुळे आम्ही त्याच लेवलला महत्त्वाची गोष्ट अशी की शिवसेना ही असा एक पक्ष आहे की ग्राउंड लेवललाच काम करतो आणि लोकांची समाजसेवा जास्त करतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे की अब की बार 405 असं ते बीजेपीचं वाक्य आहे सतत, याबद्दल शिवसेनेचं काय मत आहे? नाही, ते आमचं वाक्य तेच आहे की अब की बार भाजप तडी पार म्हणून. आता माझा असा प्रश्न की 20 मेला घोडा मैदान जवळ आहे, मतदार जो जनता देणार आहे, मतदार राजा आहे ते, त्याला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आणि तुमची तयारी कितपर्यंत झालेली आहे? आम्ही आतापर्यंत सांगतोय की मशाल या चिन्हालाच तुम्ही मतदान करा म्हणून. पण तयारी सर, मतदान आणि संदेश काय? मतदान तर करायलाच पाहिजे. प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क हा बजावायलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न की तुमचं प्रेरणास्थान कोणतं आहे, विशेष शिवसेनेच्या बाबतीत, कार्याच्या बाबतीत? आमचं प्रेरणास्थान निश्चित बाळासाहेब ठाकरेच असणार. हिंदू हृदय समाजात बाळासाहेब ठाकरे यांचं हेच असणार. आपल्या समोर ज्येष्ठ शिवसैनिक ऍडव्होकेट विद्याधर वैद्य आहेत, त्यांना मी हाच प्रश्न पुन्हा विचारू इच्छिते की अब की बार 405 हे जे वाक्य आहे, विदभर गजरा गावभर नजरा, तर तुम्हाला काय वाटतं या वाक्याबद्दल आणि या कार्याबद्दल? निश्चितच आमचा सर्वांचा निश्चय आणि संपूर्ण ध्येय हेच आहे की भाजपा 405 नव्हे, भाजप हा तडीपार, भारतात ना तडीपार आम्ही करणार आहोत. त्यांना अजिबात ह्यांना कुठल्याही पद्धतीने पुढचं राज्य करताच येता कामा नये अशा पद्धतीने. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही बसा, त्यांचा सन्मान केला जाईल. आणि जो महाराष्ट्रावरती त्यांनी अन्याय केलाय, जो घरफोडीचा आणि जो गद्दारांना त्यांनी तयार करून आमची महाराष्ट्रातली सत्ता त्यांनी उलथवून लावलेली आहे आणि आमचा जो पक्ष फोडलेला आहे, आमचं जे चिन्ह पळवून नेलेलं आहे, त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शिवसैनिक आता आम्ही ज्येष्ठ सैनिक आणि त्यांचा बदला घेतल्याशिवाय त्याच धनुष्यपणाने त्यांचा आम्ही वध करणार आहोत. निर्भीड बाणासारखं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. या निर्भीड बाणाला अजून एक प्रश्न विचार, प्रेरणास्थान काय आहे तुमचं? प्रेरणास्थान निश्चित बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे. तमसोमा ज्योतिर्गमयासारखं तुमचं व्यक्तिमत्व आहे दीपक सर, आणि तुम्ही उपशाखा प्रमुख आहात. तुम्हाला पण, तुम्ही पण एक यशस्वी उद्योजिका आहात, तर मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की माननीय आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने अनिल सरांना जे तिकीट मिळालेलं आहे, आदरणीय अनिल सरांना, तर त्याबद्दल तुमचं काय महत्त्व, त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय तुमचं महत्त्व, किंवा तो एवढा मोठा प्रशांत महासागर झेलू शकेल का, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, जेव्हा लोकसभा निवडणुका नक्की झाल्या होत्या तेव्हा माझ्या डोक्यात एकच होतं की अनिल देसाईनंच तिकीट मिळायला हवं आहे. कारण ती व्यक्तिमत्व असं आहे ना, त्यांचा कुठलाही कलंक नाही आहे. आणि तुम्ही किती त्यांच्याशी बोला, म्हणजे बाकी नाही ते कसं करतात, तुम्ही काय बोलायला गेले ना की तुम्हाला उद्धट उत्तर देतील इतर पक्षातले. त्यांना मी 5-6 वेळा फोन करायचं, साहेब असा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम आहे, माझं ऐकून घ्यायचं आहे. त्यांनी मला फोन केला, काय रे तू काय पत्रकार आहेस का? मला नाही, म्हटलं मी कट्टर शिवसैनिक आहे. नाही ना, मग तुझ्या बोलण्यावर मला असं वाटतं तू पत्रकार आहे वगैरे वगैरे. तर मी म्हटलं नाही साहेब, असे जे प्रॉब्लेम आहेत, मग त्यांची माझी ओळख वगैरे झाली वगैरे. पण कधीही तुमची अशी उद्धट बोलणार नाहीत. आणि आपण म्हणून ग्राउंड लेवल ज्याला आहे ना, पाय जमिनीवर, कोणाशी छोटा असो मोठा असो,
कुठल्या कामाला तुम्ही गेले की पटकन कामं करतात?